मदनराव दहीबाते, दहीगव्हाणे एक 700 लोक वस्तीचं माझं गाव आहे, घनसावंगी तालुका जिल्हा जालना। तर मी एक 15 ते 20 मिनिट मार्गदर्शन असा शब्द आता इथं लिहिलेला आहे। तर आपल्या देशामध्ये प्रगती का नाही होत, एखाद्या माणसाला एखादा विषय प्रभावीपणे का नाही कळत, तर आदर्श सांगून कुणीही मोठं होणार नाही, पण उदाहरण सांगून समाज शिकेल। आमच्या देशामध्ये उदाहरणाची कमी, आदर्श खूप मोठे झालेले आहेत, कुठला असा एक विषय नाही की त्यात महापुरुष झाला नाही असं नाही, प्रत्येक विषयात आपल्याकडं महापुरुष जन्माला आले, पण त्या महापुरुषांनी केलेलं काम उदाहरण रूपाने कोणी करत नाही, आणि मग त्याचं मार्गदर्शन केवळ राहतं आणि मग त्याचा प्रभाव होत नाही। त्यामुळं मी सगळ्यांची क्षमा मागून एक आपल्याला आज असं सांगू इच्छितो की मी मार्गदर्शन करायला आलेलो नाही। 2009 ला मी भागचंदन विषय माझ्या डोक्यात जरच आला, तर 2009 ते 2000 आजचा 22 आणि 22च तारीख आहे आज, तर याचा मला जे काही अनुभव आला तो अनुभव सगळ्या महाराष्ट्राला मराठवाड्याला माहिती व्हावा, तर ते माहिती होण्यासाठी मी ते अनुभव कथन आपल्याला 25-30 मिनिटात करेल। ते माझा अनुभव ऐकल्यानंतर जर आपल्याला काही असं वाटलं की हे सगळं तुमचं ऐकलंय पण आम्हाला असे असे प्रश्न पडले, तर ते तुम्ही विचारावे। मला जेवढं त्यातलं ज्ञान झालेलं आहे त्या पद्धतीने मी आपल्याला नक्की उत्तर देईन। भारत रानरुई नावाचे एक व्यक्ती आहे पंढरपूरला, त्यांच्याकडे मी शेतीचे काही प्रयोग पाहायला गेलो आणि मी रेशीम शेती करणार होतो आणि ती रेशीम शेती त्यांची पाहायला गेलो आणि त्यांच्याकडे मला चंदन शेती दिसली। मग मी जरा चंदन शेतीचा सगळा अभ्यास आणि त्याचं सगळी जाणून घेण्याच्या दृष्टीनं माहिती घ्यायला सुरुवात केली आणि मग त्यांचं मी 2010 ला एक भाषण ठेवलं आणि माझ्या लक्षात असं आलं की आपल्या बांधावर उगलेले 7 झाडं आहेत चंदनाचे, तर हे आपण 7 बऱ्यावर नोंद करू आणि 7 बऱ्यावर नोंद केल्यानंतर त्याची विक्री करू। आपल्या सगळ्याला सांगून आश्चर्य वाटेल, 7 बऱ्यावर नोंद व्हायला 3 वर्ष लागले। आता 3 वर्ष लागल्यानंतर किती वेळा मी तहसीलला गेलो असेल हे आपण समजू शकता, पण त्याच्यात बिलकुल त्रास नव्हता मला किंवा वाईट पण वाटत नव्हतं, कारण ज्यांनी माझी 7 बऱ्यावर नोंद करून दिली त्यांनी त्याच्या आयुष्यात कधी नोंदच करून दिली नव्हती, त्याचं तरी काय चुकलं। ते मला एकच वाक्य म्हणायचे की अशी नोंद केलेला 7-12 आणा मग नोंद करून देतो, आणि माझ्याकडे 7-12 नव्हता, पण मग त्याची कायद्याची सगळी भांडण करून त्याचं कायदेशीर सगळी कारवाई करून कायदेशीर सगळं सांगून 12-12-2012 रोजी माझ्या 7-12 नोंद झाली। त्या तारखा मला रात्री बी विचारले तर पाठे, कारण त्रासच तितका झालेला। मग 7-12 नोंद झाल्यानंतर मी तहसीलदार साहेबाकडे गेलो, म्हणलं मला हे झाड विकायचं यातलं एक, तर त्यांनी एक वर्ष हे केल्यानंतर एक मला मी लिखित पत्र दिलं त्यांना आणि त्यांनी मग मला एक लिखित पत्र दिलं की चंदनाची नोंद 7-12 करण्याचं काम महसूलकडं असतं, त्याची तोड परवानगी मात्र वन विभागात मागावी लागेल, आपण वन विभागाशी संपर्क करावा। मग आमचा सगळा मोर्चा वन विभागाकडे वळला, मग वन विभागाच्या अधिकाऱ्याकडं 28-1-2016 रोजी महाराष्ट्रातला पहिला चंदन तोडीचा अर्ज सादर केला। मग 28-1-2016 पासून वेगवेगळे पत्र देत 26-4-2019 रोजी मला चंदनाच्या तोडीचा परवाना मिळाला आणि त्यामध्ये मध्ये मग मी वैतागलो बी होतो, मला असं लक्षात आलं होतं की हा विषय आपण थांबवावा, कारण त्रास झाला त्यात, पण पुन्हा विचार यायचा की मी चंदनाच्या झाडाची परवानगी मागतो हे माझ्या 4 मित्रांना माहिती झालं होतं,
ते मला नंतर काय विचारतील की ते तुझ्या चंदनाच्या झाडाचं काय झालं, चोरीचं चंदनाच्या झाडाचं विक्रीचं काय झालं असं विचारतील. आणि मला जर नाही असं उत्तर द्यावं लागलं तर ते म्हणते नाही मॅनेज झाला दिसतो, काहीतरी गाड पाहणला आहे असं म्हणतील. म्हणून मग पुन्हा मला की नाही आपण झाड विक्री करूच. आणि त्याची परवानगी मिळाल्यानंतर मला इतका वैताग एक वेळ आला होता, कोर्टामध्ये उभा राहिल्यानंतर मी असं सांगितलं की मला न्याय देवतेने असं सांगावं माझं सातबाऱ्यावर नोंदणीकृत असलेलं चंदनाचं माझ्या मालकीमध्ये असलेलं झाड हे वन विभागाला मी रितसर परवानगी मागून तोड परवानगी मागतोय, आणि ही जर तोड परवानगी मला वन विभाग देत नसेल तर न्याय देवतेने हे झाड मला चोरून विकायची परवानगी द्यावं असं म्हणल्यानंतर मग त्यांनी तिथून पुढे ती प्रक्रिया सुरू झाली. आणि त्या दिवशी हे सांगितलं होतं की चंदनाचं झाड तोड परवानगी देता येत नाही, विकता येत नाही असं तुम्ही म्हणता, पण मी डीजे लावून विकेन असं अधिकाऱ्याला मी आपलं उष्ण अवसान आणून म्हणायचो. असं म्हणलं तर म्हणलं देते. तर 16/5/2019 म्हणजे 26/4/2019 तोड परवानगी मिळाली, त्याच्या 30 दिवसाच्या आत ते झाड तोडावं लागतं. तर पुढच्या महिन्यात मे महिन्यामध्ये ते झाड मी तोडलं, त्याची विधी केली. त्याची विधी करून त्या दिवशी डीजे नाही मिळालं, मी बँड लावला, बँड लावून ते झाड पूर्ण गावात फिरवलं. आणि महाराष्ट्रातलं अशा पद्धतीनं 42,700 रुपयाला माझं चंदनाचं फक्त लाकूड विकलं, त्यात गाभा नाही निघलं. आणि मग तिथून पुढे प्रक्रिया सुरू झाली की माझं विकलेलं झाड जे यूट्यूबवाल्यांनी त्याची शूट केलं होतं तर ते आत्तापर्यंत 37 लाख लोकांनी पाहिलं आहे.